नमस्कार, मी सदानंद मोरे आपण सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये मनापासून स्वागत करतो. सध्या महाराष्ट्राचं वातावरण खूप गढूळलेलं आहे. विषय अर्थातच आरक्षणाचा आहे आणि महाराष्ट्र मंथन हे महाराष्ट्रासंबंधीची चर्चा करणारं जर चॅनल असेल तर त्यानं त्यापासून पूर्णपणे अलिप्त राहू नये किंवा राहता येणारच नाही असंही मला वाटतं. पण मी अर्थातच स्वतः इतिहासाचा अभ्यासक असल्यामुळे या सगळ्या गोष्टींच्याकडे मी एका ऐतिहासिक दृष्टिकोनातून किंवा परिप्रेक्ष्यातून बघतो याची आपणाला जाणीव आहे. आणि दुसरं असं की या मुद्द्याशी माझा स्वतःचा वैयक्तिक पातळीवरती संबंध, प्रत्यक्ष संबंध आलेला होता. म्हणजे त्याचं असं झालं की काही वर्षांपूर्वी ज्यावेळेला मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आला तेव्हा त्यावेळचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मी शासनाला त्यासाठी काही मदत करावी अभ्यासक या नात्यानं असं सांगितलं. अर्थात हे महाराष्ट्राचं काम होतं त्यामुळं मी त्याला ताबडतोब होकार दिला त्यांना आणि त्यानुसार एकूणच त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी सामील झालो. मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी जे काही गरजेचं आहे, जे मला वाटलं महत्त्वाचं, ते मी केलं. त्यावेळेच्या बहुतेक वाहिन्यांच्यावरती मी एक एक तासाच्या जवळजवळ मुलाखती दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर आमच्या चर्चेतून असंही निष्पन्न झालं की आरक्षण नावाची जी गोष्ट आहे तिला त्याची शाश्वती देता येत नाही. म्हणजे लोक कोर्टात जातात, टिकतं न टिकतं. म्हणून मराठ्यांच्यासाठी कायमस्वरूपी अशी एक काहीतरी योजना केली पाहिजे, काहीतरी महाप्रकल्प राबवला पाहिजे. म्हणजे थोडक्यात संस्था असली पाहिजे मराठ्यांसाठी. तर अर्थात फडणवीसांनी तेही तत्काळ मान्य केलं आणि त्यानुसार सारथी नावाच्या संस्थेची स्थापना झाली जिचा मी पहिला अध्यक्ष होतो. त्यामुळं या प्रश्नाची मला जवळून जाणीव आहे, अभ्यास करायला मिळाला आणि तो अभ्यास फक्त पुस्तकी वगैरे न राहता प्रत्यक्ष त्याला आपण फील्ड म्हणतो तशा प्रकारचा झाला. असो, ही प्रस्तावना मी याच्यासाठी केली की आत्ता हा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे आणि या प्रश्नाची चर्चा करताना मी म्हणालो की ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून मी करणार आहे. तर हा परिप्रेक्ष्य मला कुणी दिला? मुख्यत्वे हा परिप्रेक्ष्य मला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दिला. शिंद्यांचं महाराष्ट्रावरती आणि भारतावरती फार मोठं ऋण आहे. दुर्दैवाने महाराष्ट्राचा स्वभाव काही प्रमाणात विसरावळ असल्यामुळे म्हणा किंवा आणखी काही कारणामुळे म्हणा, त्यांना जेवढं आपण श्रेय अनेक गोष्टींसाठी दिलं पाहिजे ते आपण दिलं नाही, देऊ शकलो नाही. किंबहुना ते हयात असतानासुद्धा त्यांच्या कार्यामध्ये आपण अनेकांनी अनेक अडथळे निर्माण केले असा तो एक मुद्दा जाता जाता मला तुम्हाला सांगायचा आहे. सविस्तर त्या विषयावरती कधीतरी बोलू. झालं असं की विठ्ठलरामजी शिंदे हे मुळात ज्याला आपण प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज म्हणतो, त्या समाजाचं कार्य करणारे होते. त्यांच्या घराला, कुटुंबाला पार्श्वभूमी लाभली होती ती वारकरी संप्रदायाची. त्यामुळं वारकरी संप्रदायाच्याकडनं त्यांच्याकडे एक तो समतेचा वसा, वारसा ज्याला म्हणतो आपण, तो आला होता आणि हे त्यांनी स्वतः सांगितलं होतं. नंतर पुढे तिथे काम करताना त्यांचा हळूहळू सत्यशोधक समाजाच्या विचारांशी संबंध आला, महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या. आणि त्यांचं पुढचं एकूणच आयुष्य ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज आणि अर्थात सत्यशोधक समाज यांच्यामधली दरी कशी मिटवता येईल याचा विचार करण्यामध्ये गेलं. त्यांना त्यात फार यश आलं असं काही म्हणायचं कारण नाही, परंतु अजिबात यश आलंच नाही असाही मुद्दा नव्हता. तर हा एक वेगळा भाग झाला. मला आत्ता कुठे आपणाकडे यायचं आहे की ज्याला आपण एक खरा मराठा म्हणतो, मराठा स्पिरिट म्हणतो, ते स्पिरिट कोणतं की एक अन्यायाची चाळ असली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की तो आता शिंद्यांनी मराठा कोणाला म्हणायचं याची एक व्याख्या दिलेली आहे, ती आपण तुर्त बाजूला ठेवू. शब्दशः आत जायची त्याच्यात काही गरज नाही. पण अन्यायाची चीड असली पाहिजे, एक लढाऊ वृत्ती असली पाहिजे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती असली पाहिजे. हे मराठ्यांचं वैशिष्ट्य त्यांना तेव्हा लक्षात आलं. पण त्याच वेळेला ब्राह्मणेतर चळवळसुद्धा जोमामध्ये आली आणि ब्राह्मणेतर चळवळीमध्ये असं दिसलं चित्र की समतेसाठी मराठ्यांनी लढायला पाहिजे. आणि त्या काळात ज्या ब्राह्मणांचं वर्चस्व होतं त्या काळामध्ये,
अनेक क्षेत्रांमध्ये त्याला कुठेतरी शह देता आला पाहिजे. म्हणून त्या चळवळीचं नावच मुळात ब्राह्मणेतर, म्हणजे ब्राह्मण सोडून इतर सगळे असं झालं. आणि हे नाव या चळवळीला राजाराम शास्त्री भागवतांनी दिलं हेही मला वाटतं मी आपल्याला यापूर्वी सांगितलेलं आहे. तर शिंद्यांना समता मान्य होतीच आणि ती इतकी पराकुटीची त्यांची भूमिका होती की त्यांनी संपूर्ण त्यांचं आयुष्य अस्पृश्यता निवारणाच्या कामासाठी खर्च केलं. की त्यावेळेला शिंद्यांची ओळख ही अशीच झाली की अस्पृश्यता निवारणामध्ये नंबर एक, आणि म्हणून राजवाड्यांनी सुद्धा त्यांच्या कर्तबगार पुरुषांच्या यादीमध्ये दुसऱ्या फेरीपर्यंत शिंद्यांना स्थान दिलं होतं. की मी तुम्हाला सांगतो, किंबहुना महात्मा गांधींपर्यंत त्यांची कीर्ती तेव्हा पसरलेली होती. आणि गांधीजी जेव्हा पुण्यामध्ये आले 1915 साली, तेव्हा विठ्ठलरामजी शिंदे कुठे राहतात याचा पत्ता काढत काढत ते भोकरवाडीला त्यांच्या आहिल्याश्रमामध्ये गेले. आणि तिथे अर्थात त्यावेळेला ते महात्मा झालेले नव्हते, अनेकांना त्यांची कल्पनाही नव्हती. तर हे शिंद्यांचं साधारणपणे बॅकग्राऊंड मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा मॉन्टेग्यू चेम्बर्स सुधारणा आल्या आणि त्या सुधारण्यानुसार काही एक राजकीय हक्क द्यायचं ठरलं इथल्या लोकांना, भारतातल्या लोकांना, म्हणजे निवडणुकाच्या माध्यमातून ते कौन्सिलमध्ये गेले पाहिजेत. मग ते कौन्सिल स्टेट कौन्सिल असेल किंवा केंद्रीय सेंट्रल कौन्सिल असेल दिल्ली सिमल्याचा, असा तो मुद्दा होता. आणि तिथे राखीव जागा असल्या पाहिजेत निवडणुकांमध्ये, जातनिहाय. तस बाय अँड लार्ज शिंद्यांचा जातनिहाय अशा प्रकारचा राखीव जागांना तेव्हा राजकीय क्षेत्रातल्या फारसा उत्साहाने पाठिंबा नव्हता. परंतु तरी अस्पृश्यांसाठी तो अपवाद केला पाहिजे आणि त्यांना मात्र त्या जागा असल्याच पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. मग त्यावेळेला झालं कसं की काँग्रेस निवडणुका लढवण्यासाठी पुढे आलं. अर्थात ब्राह्मणेतर पक्ष हा दुसरा पक्ष होता निवडणुकांसाठी पुढे आलेला. आणि त्याच वेळेला विठ्ठलरामजी शिंद्यांनी एक वेगळा पक्ष स्थापन केला की जो पक्ष जातीवरती आधारित नव्हता तर तो वर्गावरती, म्हणजे ज्याला आपण आर्थिक विचार म्हणूयात, आर्थिक इकॉनॉमिक कन्सिडरेशन म्हणूयात, त्याच्यावरती आधारित होता. म्हणजे बहुजन पार्टी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे ताबडतोब मायावती कांशीरामची पार्टी येते उत्तरेमधली, परंतु त्याच्यापूर्वी हा प्रयोग बहुजन समाज, म्हणजे समाज तिथे शब्द नव्हता पण बहुजन पक्ष हा शिंद्यांनी प्रत्यक्ष काढला, चालवला, उभे राहिले निवडणुकीत, ते निवडणूक हारले, हा वेगळा मुद्दा. तर हा तो मुद्दा आहे. आणि बहुजन या शब्दाचा उपयोग शिंद्यांच्या अगोदर अर्थात लोकमान्य टिळकांनी केलेला होता ही जाता जाता माहितीसाठी सांगतो. आता पुढे काय झालं माहिती का, पुढे बहुजन पक्ष मागे पडला, ब्राह्मणेतर पक्ष पुढे आला. ब्राह्मणेतर पक्षाला काही जागासुद्धा मिळाल्या मुंबई काउन्सिलमध्ये, दिवाणीच्या म्हणजे मंत्रीपद वगैरे वगैरे मिळाली. आता त्या काळामध्ये मग जोपर्यंत ब्राह्मणाला समोर ठेवून आपण आपली सगळी रचना करत नाही आहोत, वैचारिक व्यूहरचना, राजकीय व्यूहरचना, तोपर्यंत आपला या कौन्सिल वगैरेच्या राजकारणामध्ये निभाव लागणार नाही, ही याची खुणगाठ सगळ्यांनी बांधली होती. आणि दरम्यानच्या काळात लोकमान्य टिळक 1920 मध्ये गेले आणि महात्मा गांधी हे स्वतः वेगळ्या विचाराचे म्हणून एक विचारवंत आणि नेते म्हणून पुढे आले. आणि हळूहळू त्या विचारांची छाप काँग्रेसवरती पडली. जरी टिळक पक्षामधल्या एका जुन्या विचारांच्या लोकांनी त्यांना विरोध केला, म्हणजे तो सगळा मुद्दा माझ्या लोकमान्य ते महात्मा या ग्रंथामध्ये आलेला आहे, त्याचा इथे मी पुनरावृत्ती करत नाही. पण त्या याच्यामध्ये ही चळवळ जी आहे ना ती खूप फोफावली. म्हणजे विशेषतः दोन नेते त्याच्यामध्ये त्या काळामध्ये पुढे आले, केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर. त्यामुळे जेधे जवळकर हा एक समासच त्या काळामध्ये होऊन बसला. आणि खूप त्या काळामध्ये, म्हणजे मी साधारणपणे 1924, 1925, 1926 वगैरे या काळातली गोष्ट करतोय, महाराष्ट्रामधलं वातावरण या वादामुळं अत्यंत कलुषित झालं. भांडणं, मारामाऱ्या ठिकठिकाणी, फौजदारी एकमेकांच्यावरती करणं इत्यादी इत्यादी या गोष्टी घडत राहिल्या. तर अशा वेळेला विठ्ठलरामजी शिंदे काय करत होते, तर विठ्ठलरामजी शिंदे अशा वेळेला, म्हणजे एक गोष्ट पहा की त्यांना मराठा म्हटल्यानंतर मराठा हा स्वातंत्र्यप्रेमी असला पाहिजे. मराठ्यांनी पूर्वी राज्य केलेलं आहे, राज्य कमावलेलं आहे, आणि कारभार करायचा सगळ्यांना बरोबर घेऊन याचं बाळकडू त्यांना सगळ्या ग्रामीण भागामध्ये, ज्याला आपण पाटील की देशमुखी म्हणतो, त्याच्यातनं मिळालेलं आहे. हे शिंद्यांचं पहिल्यापासून मत होतं. शिंदे हे मोठे अभ्यासक होते आणि बडोद्याला जे साहित्य संमेलन भरलं त्या संमेलनामध्ये तत्वज्ञान आणि समाजशास्त्र हे एक सेक्शन होतं. तिथल्या चर्चेचं अध्यक्षपद शिंद्यांना मिळालं होतं आणि तिथे त्यांचं समाजशास्त्रावरचं भाषण इतकं अप्रतिम झालं की मी जेव्हा आमचे ज्येष्ठ मित्र डॉक्टर दना धनागरे यांना हे दाखवलं, त्यांची प्रत
त्यांना सुद्धा आश्चर्य वाटले की एवढे महत्त्वाचे समाजशास्त्रीय विचार त्या काळात अप टू डेट असलेले ते मांडतात, म्हणजे हा फारच मोठा पुरुष असला पाहिजे हे त्यांच्याही लक्षामध्ये आलं होतं. तर असे विठ्ठलरामजी शिंदे त्यावेळेला त्यांच्याही मनामध्ये असा विचार होता की त्या काळात महात्मा गांधी हे महाराष्ट्राच्या विचारांशी महाराष्ट्राच्या स्वभावाशी प्रवृत्तीशी प्रकृतीशी सुसंगत नाहीत जसे लोकमान्य होते, म्हणून ते महाराष्ट्राचं किंवा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करू शकत नाहीत अशा प्रकारची एक मांडणी होत होती. कारण महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांच्या परंपरेतला आहे, लढाऊ वगैरे वगैरे आहे, राजकारणी आहे, मुत्सद्दी आहे आणि गांधी तसे नाही आहेत. तर त्या काळामध्ये विठ्ठलरामजी शिंदेने एक फार महत्त्वाचा प्रयोग केला, म्हणजे प्रयत्न केला की महात्माजींचा विचार जरी अहिंसावादी असला तरी त्यांची वृत्ती ही लढाऊ आहे आणि शेवटी साधनं जी असतात त्या साधनांचा विचार देशकाजानुरूप करायचा असतो. म्हणजे हिंसा हे प्रत्येक वेळेला योग्य साधन ठरेलच असं नाही, हा एक मुद्दा. म्हणजे भले गांधीजी साधन शुचितावादी होते वगैरे हे सोडून देऊ शे, तर म्हणून गांधीजींचं राजकारण हे शिवाजी महाराजांच्या राजकारणाशी सुसंगत आहे अशा प्रकारची मांडणी विठ्ठलरामजी शिंदे करत होते. आणि हळूहळू त्या मांडणीचा प्रभाव ब्राह्मणेतर चळवळीतल्या नेत्यांच्यावरती पडला आणि मग जेद्यांसह सर्व ब्राह्मणेतर पक्षातली मंडळी हळूहळू काँग्रेसमध्ये राहायला लागली. त्यांनी महात्मा गांधीजींचं नेतृत्व स्वीकारलं. ही साधारणपणे पार्श्वभूमी आहे. पण म्हणजे त्यावेळेला ब्राह्मण ब्राह्मणेतर लक्ष द्या, महाराष्ट्र धर्म आणि भागवत धर्म अशा प्रकारचा एक महाचर्चा विषय ज्याला म्हणूयात आपण, मोठा डिस्कोर्स मेगा डिस्कोर्स म्हणूयात, तो महाराष्ट्रात संपूर्ण पसरलेला होता आणि लोक त्याच अनुषंगानं त्याच भाषेमध्ये चर्चा करायचे. आता इथे संबंध काय आला आजच्या परिस्थितीचा, तर निश्चितपणे आला. राखीव जागांचा प्रश्न आहे तो शिंदे हाताळत होते, आणखीन काही वेगवेगळे प्रश्न आहेत. आणि ह्या चळवळीमुळे काय झालं माहिती का, की ब्राह्मणेतर चळवळीमध्ये ब्राह्मण सोडून इतर सगळे असा तो मुद्दा होता. आणि इतर सगळं म्हणजे कसे, की आपण असं पहा की ब्रॅकेटिंग ज्याला म्हणतो आपण, गणितामध्ये आपल्याला कल्पना आहे, तर्कशास्त्रामध्ये कल्पना आहे, असं एक ब्रॅकेट असतं, एक कंस असतो. तर कोणाला तरी एकाला कंसाच्या बाहेर ठेवायचं आणि बाकीच्यांनी कंसामध्ये यायचं जणू काही, म्हणजे ब्रॅकेटिंग. तर ब्राह्मणांना कंसाबाहेर ठेवलं आणि आपण बाकीचे सगळे ब्राह्मणेतर त्याच्यामध्ये आले. आता ब्राह्मणेतर हा जो शब्दप्रयोग आहे की नाही, तो इंटरेस्टिंग शब्दप्रयोग आहे, की ब्राह्मण जात ही फक्त हिंदू धर्मामध्ये आहे, ती मुसलमानांच्यात नाही, ती पारशांमध्ये नाही, ती खरं म्हटलं तर शिखांच्यामध्ये सुद्धा नाही. म्हणजे भारताचाच विचार करायचा झाला तर ती जैन धर्मीयांच्यामध्ये नाही. पण मग ब्राह्मणांच्या वर्चस्वाचा फटका कोणाकोणाला बसू शकतो, जर जे हिंदू असतील त्यांनाच बसतील, कारण ब्राह्मणांचं वर्चस्व शेवटी धार्मिक वर्चस्वावरती अवलंबून आहे, ते त्याचं गाभा आहे. म्हणून तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाज वगैरे सार्वजनिक सत्य धर्म स्थापन केला होता की ज्याच्यामध्ये पुरोहित म्हणून ब्राह्मणाला फारसं महत्त्व किंवा नव्हतंच महत्त्व. अशा परिस्थितीमध्ये ब्राह्मणाला बाजूला काढून कंसाबाहेर ठेवून बाकीच्यांनी सगळं आत यायचं. पण हळूहळू कसं होतं की जसं जसं ब्राह्मणांचं महत्त्व कमी होतं आणि आता आपलं उद्दिष्ट साध्य झालेलं आहे असं कंसातल्या इतर जातींच्या लक्षात येतं, तेव्हा त्या कंसामधल्या जातींमध्ये एकमेकांच्यामध्ये स्पर्धा सुरू होते. मग त्यातला कोणाला तरी बाहेर कसं काढता येईल? मग एकदा ब्राह्मण ब्राह्मणेतर अशी एक भूमिका घेतली तर कंसातमध्ये जे ब्राह्मणेतर राहिले त्या ब्राह्मणेतरांच्यामध्ये एक वाद सुरू झाला. आणि तो वाद कोणता? मराठा मराठेतर. कारण तिथे त्या लोकांना मराठ्यांचं वर्चस्व आहे या ब्राह्मणेतरांच्यामध्ये असं वाटायला लागलं. आणि ही मंडळी कुठपर्यंत गेली होती की खरं तर ज्यांचा हिंदू धर्माची संबंध नाही आणि संबंध नसल्यामुळे ज्यांना ब्राह्मणांच्या वर्चस्वाचा तोटा किंवा त्रास होत नाही अशांना सुद्धा घ्यायला हरकत नाही आपल्यामध्ये, मग तिथे पारशी आले, तिथे लिंगायत आले, तिथे जैन आले, की ज्यांचा खरं तर ज्यांचा धर्म म्हणून ब्राह्मणांचे काही संबंध येत नाही. म्हणून ब्राह्मणेतर ही फार एक मोठी एक व्यापक ज्याला म्हणतो आपण तो एक कंस म्हणण्यापेक्षा तो एक महाकंस झाला. त्यामुळं त्या चळवळीतल्या काही लोकांनाच त्याच्यातले हे तोटे किंवा त्यातल्या तुटी जाणवायला लागल्या. आणि त्यांनी मग काय केलं माहिती का, की त्या ब्राह्मणेतर चळवळीच्या अंतर्गत ब्राह्मणेतर हिंदू असा एक गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या घडामुळे सूक्ष्मवादामुळेच लोकांना त्याची कल्पना नसते, परंतु ती सगळ्या आपण आपल्याला या निमित्ताने तपासाव्या लागतात. आणि या गटाचं नेतृत्व तो गट काही फार मोठ्या जोराने पुढे आला अशातला भाग नाही, पण ती एक कल्पना चालली होती
लोकात लोक तिची चर्चा करत होते. मुंबईमधले त्यावेळचे प्रसिद्ध प्रकाशक आणि संपादक वर्तमानपत्राचे इंदू प्रकाश वगैरे, दामोदर सावळराम यंदे यांनी काय म्हणा त्या दिशेने काही पावलं टाकली होती. पण तोही विचार आपण बाजूला ठेवू. तर थोडक्यात मुद्दा काय की ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर आणि ब्राह्मणेतरांमध्ये मग मराठा आणि मराठेतर अशा प्रकारचा वाद सुरू झाला. आणि मी तुम्हाला म्हणालो की त्या वादाने संपूर्ण चर्चा विश्व व्यापलं होतं. आत्ता आपण त्या संज्ञा वापरत नाही आहोत, म्हणजे आत्ता आपल्या डिस्कोर्सची भाषा काही प्रमाणात बदललेली आहे, पण भाषा बदलली म्हणजे त्याचा कंटेंट बदलला असं होत नाही, त्याचा आशय बदलला असं होत नाही. मग आत्ता सुद्धा मी हे संदर्भ का दिले, तर विठ्ठलरामजी शिंदे यांनी त्या काळामधल्या एक विजयी मराठा नावाचं वर्तमानपत्र श्रीपतराव शिंदे चालवायचे. श्रीपतराव शिंदे हे कोल्हापूर संस्थानामध्ये सब इन्स्पेक्टरच्या नोकरीवरती होते आणि त्यांना असं वाटायचं की आपण ही नोकरी सोडून द्यावी आणि सामाजिक कार्यात प्रवेश करावा, सामाजिक काम करावं, मराठ्यांचं काम करावं, विशेषतः ब्राह्मणेतरांचं काम करावं. म्हणून त्यासाठी त्यांनी शाहू महाराजांची अनुज्ञा मागितली. शाहू महाराज त्यांना देत नव्हतं. मग एक दिवशी ते सरळ नोकरीचा राजीनामा देऊन पुण्यामध्ये दाखल झाले आणि त्यांनी भर पुण्यात त्या काळामध्ये विजयी मराठा वर्तमानपत्र चालवलं आणि ब्राह्मणेतर चळवळीच्या मध्ये त्यांचं एक फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, विशेषतः वृत्तपत्र सृष्टीमध्ये. हे तुम्हाला सांगितलंच पाहिजे, कारण विठ्ठलरामजी शिंदे ज्या संदर्भात बोलतायत त्याचा मूळ लेख जो आहे तर त्या लेखावरची शिंदेंची रिॲक्शन होती. तो लेख हा आला होता पहिल्यांदा एका म्हणजे टिळक पक्षाच्या वर्तमानपत्रामध्ये आलेला होता, केसरीमध्ये आलेला होता. त्याला आपण राष्ट्रीय पक्ष त्या काळात म्हणायची पद्धत होती. तर या सगळ्या डिस्कोर्समध्ये भाग घेणाऱ्यांच्यापैकी एक होते ना रा बामणगावकर. तर बामणगावकरांच्याबद्दल थोडं तुम्हाला सांगायला पाहिजे, म्हणजे स्वतः शिंद्यांचा सुद्धा लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय पक्षाकडे कल होता. कुठपर्यंत कल होता, की जोपर्यंत तो पक्ष भारताच्या स्वराज्यासाठी झगडत होता आणि मराठ्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीपासून बाजूला राहू नये असं शिंद्यांचं मत होतं, त्याच्यामुळे शिंदे बाजूला पडले काही प्रमाणात त्या सगळ्या गटापासून. तर बामणगावकर सुद्धा तिकडेच राष्ट्रीय पक्षामध्ये होते, तिकडे म्हणजे टिळकाईट म्हणता येईल साधारण, बाय अँड लार्ज अशा प्रकारचे ते होते. ते वराडामधले चांगले नाटककार होते आणि त्यांनी धनुर्भंग आणि आत्मतेज नावाची नाटकं लिहिली आणि ती त्या काळात गाजली, स्टेजवरती आली, तिला खूप त्यांना हे मिळाला, चांगला प्रतिसाद मिळाला. आणि धनुर्भंगावरती मुंबईच्या गव्हर्नमेंटने, शासनाने, ब्रिटिश शासनाने बंदी आणली होती, त्याच्यामुळे ते अधिक गाजले. त्याबाबत मी आत्ता इथे काही साधणार नाही फारसं. तर असे बामणगावकर आणि त्यांनी या सगळ्या डिस्कोर्समध्ये भाग घेताना ब्राह्मण बामणेतरांच्या मराठेतर हिंदू या नावाचा एक लेख केसरीमध्ये लिहिला, मराठेतर हिंदू. आणि या लेखाची दखल श्रीपतराव शिंदे यांनी त्यांच्या विजयी मराठा पत्रामध्ये घेतली, स्वतःही त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली आणि नंतर शिंद्यांना ते म्हणाले की तुम्ही पण याच्यावरती काहीतरी लिहा. तर विजयी मराठासाठी विठ्ठलरामजी शिंदे यांनी जो लेख लिहिला त्या लेखाचं शीर्षक होतं मराठेतर कोण, मराठेतर कोण. तर त्या संदर्भात शिंद्यांना काय म्हणायचं आहे आणि त्याचा आजच्या परिस्थितीशी संबंध कसा पोचतो हे आपण नंतर पाहू. धन्यवाद.